नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन नगर परिषद कार्यालय जळगाव जामोद. आम्ही तयार आहोत स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षण. होय, घराजवळचा परिसर आता अधिक स्वच्छ सुंदर व हरित. चला करूया नागरी महाराष्ट्र ODF प्लस व स्वच्छ. होय, आमच्या शहरात कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो. आता आमच्या परिसरात राडा रोडा अधिक काळ पडून राहत नाही. होय, सार्वजनिक शौचालये गुगल नकाशावर दिसतात. आता आम्ही त्याचा वापर करतो. होय, आमच्या शहरात घरगुती कंपोस्ट निर्मिती केली जाते. आमच्या शहरात सार्वजनिक संस्थांच्या स्वच्छतेचे सर्वेक्षण होते. आमच्या शहरातील सार्वजनिक शौचालयांची योग्य निगा व स्वच्छता राखली जाते. पालिका कर्मचारी आम्हाला ओला व सुका कचरा वेगळा देण्यास सांगतात. पालिकेमार्फत आमच्या घरातून दररोज कचरा गोळा केला जातो. स्वच्छ भारत अभियानात आमचाही सहभाग असतो. पोटाच्या भाकरीसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विना अनुदानित कृती समिती जिल्हा बुलढाणा तालुका जळगाव जामोद येथे बेमुदत धरणे आंदोलनासाठी सुरुवातीचा पहिला दिवस असून या बेमुदत धरणे आंदोलन करण्याची गरज आज शासनाने गेल्या 14 वर्षांपासून सतत आश्वासनांवर आश्वासन देऊन त्याला उच्च माध्यमिक विद्यालयातील विना अनुदानित प्राध्यापकांना आश्वासन देऊन फक्त आणि फक्त सरळ सरळ शुद्ध फसवणूक करण्याचे काम केल्या शासनाने तसेच याही सत्ताधारी शासनाने आश्वासने देऊन आम्हा प्राध्यापकांना नुसती आश्वासनाची किरणे माळवण्याचा फाजील प्रयत्न करीत आहे. तरी या शासनाचा रोष म्हणून आम्हाला बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ प्राध्यापकांवर आणून ठेवली आहे. आमच्या अनेक प्राध्यापकांची आज रिटायरमेंटची वेळ जवळजवळ येऊन पोहोचली आहे. तरी अद्यापर्यंत शासनाने आम्हाला कित्येक आश्वासन देऊनही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. आमच्या प्राध्यापकांना उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या समोर मुलांच्या शिक्षकांचा शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शासनाचा रोष व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ प्राध्यापकांवर आणून ठेवली आहे. त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव समितीतील पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री माननीय डॉक्टर संजय भाऊ कुटे यांच्या निवासस्थानाजवळ असलेले उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे बेमुदत धरणे आंदोलन योजले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील खामगाव मलकापूर शेगाव संग्रामपूर तथा जळगाव जामोद व अन्य तालुक्यातील जवळजवळ 200 प्राध्यापकांचा मोठ्या संख्येने बेमुदत धरणे आंदोलन तालुका जळगाव जामोद येथे सर्व प्राध्यापकांचा सहभाग होता. प्राध्यापक संतोष वाघ, प्राध्यापक मोहन रोदडे, प्राध्यापक सतीश गावंडे, प्राध्यापक अरुण ढगे, प्राध्यापक शैलजा पाटील, प्राध्यापक मोहोळ, प्राध्यापक प्रदीप खर्चे, प्राध्यापक लांडेसर, प्राध्यापक रवींद्र निमकर्डे, प्राध्यापक रमेश बोडखे, प्राध्यापक अरुण बारोटे, प्राध्यापक मंगेश निंबाळकर, प्राध्यापक रवींद्र रावणचौरे, प्राध्यापक गजानन लांडे, प्राध्यापक टिकाण सर, प्राध्यापक निकम सर, प्राध्यापक ठाकूर मॅडम, प्राध्यापक मनीषा निरगुरकर, प्राध्यापक पाटील मॅडम, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय खेडा, प्राध्यापक विनोद धर्माळ, प्राध्यापक संतोष जाधव व इतर तालुक्यातून आलेल्या प्राध्यापकांची व प्राध्यापिका भगिनींची उपस्थिती होती. विना अनुदानित कृती समितीद्वारे 9 ऑगस्ट 2019 पासून आपले सर्व महाविद्यालय बंद आहेत. गेले कित्येक वर्ष विना अनुदानित तत्वावर शिक्षक हा कार्यरत आहे. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार पूर्णतः शासन आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. एकाच ठिकाणी एकाच वेळेस आपण अनुदानित तत्वावर जे आपले शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्यासोबत आपण एकसारखं वर्क करूनही आपला पगार का सारखा नाही असाही प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. तर या सगळ्या प्रश्नांना सर्वस्वी जबाबदार शासन आहे असं या ठिकाणी आपण गृहीत धरू. म्हणूनच शासनाला आमच्या सर्व विनाअनुदानित तत्वांच्या तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक बांधवांकडून अशी विनंती आहे की आमच्या या सर्व मागण्यांची शासनाने त्वरित दखल घ्यावी आणि आमचा GR आमच्या हातामध्ये द्यावा ही नम्र विनंती. राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समिती बुलढाणा जिल्ह्यातर्फे आज उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे आम्ही बेमुदत आंदोलनाला या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. तर आमची मागणी अशी आहे की आमचे जे नॉन ग्रँड ज्युनियर कॉलेज आहेत
याला लवकरात लवकर शासनाने अनुदान देऊन आम्हाला पगार सुरू करावा. आजपर्यंत मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, अर्थमंत्री असतील यांनी फक्त आम्हाला आश्वासनच दिली, परंतु कोणत्याही प्रकारचा असा ठोस निर्णय दिला नाही. यानंतर जर आम्हाला शासनाने पगार सुरू केला नाही तर आम्ही, आमचे लहान लहान मुलं असतील, आमचा सहपरिवार या ठिकाणी उपोषणाला बसू, त्यानंतरही आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्हाला शासनाने आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी